छंद का वापर प्रकरण दुसरं ग्रामीण समाजशास्त्राचे महत्व ग्रामीण समाजशास्त्राची व्याख्या पाहिली आपण त्याची व्याप्ती पाहिली त्याच्यानंतर ग्रामीण समाजशास्त्राचे महत्त्व पाहू कारण ग्रामीण समाज हा परिपूर्णता अनेक खेड्यांनी बनलेला आहे 70% लोक शेतीच्या याच्यावर अवलंबून असतात त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागाचा हा वेगळा आहे त्याच्यामध्ये आपण महत्त्व पाहू एक मानवी नातेसंबंधाविषयी कुहतू शहरी जीवन आणि खेड्या जीवनामध्ये काय फरक आहे आज मानवाची निर्मिती जशी झाली 5000 काळाच्या अगोदर 5 वर्षापूर्वीचा जसं काळ जर बघितले आपण की मानव ज्या हिशोबाने आपण वाचलेले असाल की त्याच्या कथा ऐकले असाल ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतात किंवा अनुकरण केले असाल कोणत्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा कोणत्या ग्रंथाच्या माध्यमातून मानवाचं जशी उत्पत्ती झाली मानव आजच्या स्थितीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये स्थित्यंतर झालेला आहे हे आपल्याला लक्षात येते मानव हा चंद्रावर जाऊन पोहोचलेला आहे वेगवेगळे सॅटेलाइट तयार केलेले आहेत वेगवेगळं संशोधन सुरू केलेलं आहे एके काळामध्ये मानव हा कच्चा मांस नंगा फिरणारा मानव आज चांगल्या चांगल्या वस्तूंची निर्मिती केलेला आहे वेगवेगळ्या साधनांचा निर्मिती केलेला आहे म्हणजेच त्यांच्या ज्या वैचारिक दृष्टीचा जो विचार आहे किंवा बुद्धीचा जो विस्तार आहे विकास आहे तो विकासाच्या माध्यमातून आज मानव स्वतःचा एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे म्हणून मानवाला सामाजिक प्राणी असे म्हणतात आता मानवाला सामाजिक प्राणी का म्हणतात कारण मानव हा एकटा राहील का तुम्हाला जर एखाद्याने जर बंदिस्त करून जर टाकलं तर काय होईल तो एकटा जीवन जगू शकेल का नाही कारण मानवाला आपापसामध्ये नातेसंबंधित किंवा प्रेम भावना हे सहजगत्या मिळणे गरजेचं आहे एकांत राहू शकत नाही म्हणून मानवाला सामाजिक प्राणी असे म्हणतात ते ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मानवी नातेसंबंधामध्ये पोहोचून हा ग्रामीण समाजाचं एक महत्त्वाचं महत्त्व आहे आता महत्त्वाचं महत्त्व कसं आहे की मानवी मानवाचा जो समाज आहे हा समाज त्या समाजाचा विचार करत असताना हा जो तुडलेला जो समाज आहे आता एकटा म्हणजे समाज होईल का नाही एक पेक्षा अधिक लोकांचा असणारा समूह त्याला काय म्हणतो आपण समाज असे म्हणतो आता हा जो समाज आहे हा समाज एकेकट्यामध्ये राहील का नाही कारण सगळ्यांचे नातेसंबंध गुंतलेले असतात कोणी काका असेल मामा असेल चुलता असेल न असेल जे काही असेल ते त्यांचे कौटुंबिक समाज कौटुंबिक समाजाच्या व्यतिरिक्त इतरही समाज त्याच्याला जुळले असतात इतर समाज म्हणजे आपल्या गावामध्ये असणारा जे काही प्रजा असेल किंवा लोक असतील हे आपले स्वतःचे नातेवाईक असतात का नाही परंतु गावामध्ये आपण वास्तव्याला असताना त्यांच्याशी एकमेकाचे काय असतात रिलेशन असतात असतात की नाही तुम्ही खेडेगावामध्ये तुम्ही जर बघितले असाल की एखाद्याच्या घरी जर मोज झाले मोज होते सर्वांकडेच होते की नाही तुम्ही खेड्यामध्ये मोज पहा ते ज्या घरच्या लोकांच्या घरी मोज झालेली असेल त्या घरचे लोक काहीही करत नाही सर्व वाटातले लोक येतात वाटातले लोक आल्यानंतर त्यांना काही जे साधन सामग्री लागत असेल त्या साधन सामग्रीची एकाग्रता करतात मग त्याच्या क्रियाकलाप करणे एवढंच नाही तर ते त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं जेवण खावण किंवा त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय हे सगळं मिळून करत असतात करतात की नाही परंतु हा जर उदाहरण तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी जर पाहिले तर मुंबई हा अशा प्रकारचा ठिकाण आहे किंवा मोठ्या शहर जर तुम्ही जर पाहिले तर कोणाच्या घरी कोण मेला हेही सुद्धा माहीत नसते असते का एवढंच नाही तर कित्येक लोकांच्या किंवा मुलांना माहीत नाही की माझा पप्पा कोण आहे तो हप्त्यातून एक वेळच भेटेल मुलांना आहे की नाही अशी परिस्थिती फक्त त्याला ते कामापासून वेळ मिळत नाही किंवा एखाद्याच्या घरी अडचणी दिली असेल तर साईडवाला सुद्धा विचारणार नाही काम बघू काय झालं म्हणून आहे की नाही परंतु आपल्या खेड्यामध्ये एखादी बाई जर एखाद्या घरी जर रडत असेल तर तिच्याकडे 100 घरी जातात काय झालं बाई काय झालं बाई दिसते तुम्हाला उदाहरण हा एक फरक आहे की मानवामध्ये मानवामध्ये हित समज
संबंध पुतुराचा एक विषय असतो आणि त्यांचे जे नाते जे असतात हे नाते काय केले जातो जोपासला जातो तो एक ग्रामीण समाजशास्त्रामध्ये महत्त्व आहे. त्याच्यानंतर पाहू ऐतिहासिक महत्त्व. ऐतिहासिक महत्व पाहत असताना आपण ग्रामीण समाजाचा विकास अभ्यास करत असताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतो. काउन तर हे जे सगळे शहर बनलेले आहेत, खेळ मोठे मोठे सिट्या बनलेल्या आहेत, शहरी भाग बनलेला आहे, हा कशापासून बनलेला आहे? खेड्यापासून बनलेला आहे. म्हणून महात्मा गांधींनी म्हणलं होतं की खेड्याकडे चला रे वा. काउन खेड्यामध्ये काय सगळं काही खेड्यामध्ये आहे. खेड्यापासून निर्मिती मोठमोठ्या शहरांची झालेली आहे, मोठमोठ्या रोजगारांची झालेली आहे. कारण सुरुवातीला खेडेच निर्माण झाले आणि खेड्यापासून हळूहळू त्याची लोकसंख्या वाढून त्यांच्या शेतीमध्ये सुधारणा घडवून त्यांच्या जीवन व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून एक स्थित्यांतर काय निर्मिती झालेली आहे, शहराची निर्मिती झाली आहे. म्हणजे एखाद्या खेड्याची निर्मिती करत असताना किंवा पूर्व एखादा खेडा समजा तुम्ही प्रत्येक जण सिटीमधले नसालच कोणत्या खेड्यावरचे असाल, जसं तुमचा गाव आहे, एखादा गाव असेल, आता गावाची निर्मिती करत असताना आपले जे कोणी आजोबा पंतोबा असेल, जे कोणी पूर्वज असतील, त्यांनी गाव बसवलेलं आहे का? एका वेळेस एवढ्या लोकांचा गाव बसला का? नाही बसला. कोणतं तिथं एकजण गेलेला असेल, गेलं की नाही? एका फॅमिलीपासून त्याची प्रजा हे काय झालेली, वाढलेली आहे. आणि ही सगळ्या गोष्टी करत असताना हा एक ऐतिहासिक महत्व आहे त्याला, की ह्या गोष्टीची निर्मिती करत असताना एखाद्या गावाची किंवा एखाद्या खेड्याची निर्मिती करत असताना त्या खेड्यामध्ये लागणाऱ्या सोयीसुविधा, आता नुसतं जाणं म्हणजे बसणं राहील का? मग त्याला काय पाहावं लागेल? आपल्याला पाणी पाहावं लागेल, जगण्याचे साधन पाहावं लागेल, सगळ्या सोयीसुविधा पाहावं लागतील. ह्या सगळ्या गोष्टी आणि पूर्वजांनी व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करून एखाद्या खेड्याची निर्मिती केलेली आहे. कशी केलेली आहे? बहुतांश तुम्ही पाहत असाल की भौगोलिक परिस्थिती, जसं एखाद्या गावामध्ये जर खूप पूर जर येत असेल किंवा नदीकाठी जर एखादा गाव असेल, म्हणजे त्या लोकांनी परिपूर्णतेने त्याचा अभ्यास केलेला आहे. एखादी नदी असेल तर नदीचा पूर जर त्या ठिकाणी येत असेल मग आपला गाव वाहून जाईल, याचाही विचार आला. मग आपले लोक जर असतील, मग लोकांना जर उपजीविकेचे साधन नसतील मग काय खातील? त्यासाठी त्यांनी जमिनीचा शोध घेतला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा शोध घेतला. म्हणजे टोटली आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या मूलभूत सुविधांचा अभ्यास करून त्या ठिकाणी काय केला जातो, त्या खेड्याची निर्मिती केली जात असतो. हा एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ह्या सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण समाजामध्ये हा खूप असं महत्त्व ठरलेला आहे. त्याच्यानंतर बहुसंख्य लोकांचं शास्त्र. समजताय ना माझी भाषा? समजते ना? तर बहुसंख्य लोकांचं शास्त्र पाहत असताना जगातील जवळपास सर्वच राष्ट्रामध्ये बहुसंख्य लोकांची संख्या आहे. कारण आपल्याच नाही तर ग्रामीण भागातच नाही तर बऱ्याचशा शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रकार मोठा प्रकार दिसतो. जसं एखाद्या गावामध्ये आहे त्या गावातील लोकांचे अनेक जातीचे लोक असतात, धर्माचे लोक असतात, अनेक संस्कृतीचे लोक असतात, वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. आणि अशा लोकांचा एक त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून विचार करत असताना अभ्यास करत असताना त्यांचे शास्त्र कसे असतात ह्या शास्त्राचा सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टीने जस आपण जर विचार केला तर अजूनही लोक 70% लोक ह्या शेतीवर अवलंबून आहेत. आणि या शेतीच्या विकासासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची काय असते, गरज असते. आणि ह्या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा आपल्याला शेतीच्या विकासासाठी तुम्हाला सांगतो की कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन केंद्र आहे. ह्या सर्व गोष्टींच्या शास्त्रात्मक पूर्तता करण्यात त्यांना काय होत असतो, लाभ मिळत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे संशोधन आपल्याला कृषी विद्यापीठाकडून होत आहेत आणि त्या खेड्यापर्यंत पोहोचवण्याचं जो कार्य आहे हे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र हे सर्व काय करत असतात, पोहोचवत असतात. अशा प्रकारचे बहुसंख्य असणाऱ्या ग्रामीण समाजाचे किंवा लोकांची जी माहिती आहे हे करून घेण्याकरिता बरेच असे सर्वे होत असतात.
की नेमकं या लोकांचं जीवनमान कशावर अवलंबून आहे, यांचे रोजगार कसे असतात, यांचे कसल्या कसल्या प्रकारचे आयोजन असतात, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ह्या ग्रामीण समाजशास्त्रामध्ये केला जातो आणि याचं एक वेगळं महत्त्व त्याचं एक शास्त्र ठरलं जातं. म्हणून एका लेखकाने म्हटलेला की ग्रामीण समाजाचा विज्ञान पद्धतीने अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतो आपण, शास्त्र असं म्हणतो, कारण त्याचा वैज्ञानिक अभ्यास केला जात असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग, मानवी संस्कृतीचा मानवी संस्कृती एक माहिती तंत्रज्ञानाचा जर आजच्या युगात जर जेवढा विचार जर केला की जगाचे खेडे आहेत असं म्हणतात काही अवघड होणार नाही, परंतु या खेड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्न भिन्न प्रकारची संस्कृती आहे, जात आहे, धर्म आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन पद्धती आहे आणि हे सर्व जीवन पद्धती एकत्र येऊ लागलेल्या आणि त्या मानाने यांचे कार्यक्रम चालू असतात, नियोजन चालू असतात. आपण आपल्या शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला दुसऱ्याची गरज नाही असं होतो का? तुम्ही शेती कराल का? नाही करू शकणार, कारण आपल्या शेतीमध्ये काम करत असताना हा एक गावाचा किंवा एक ग्रामीण समाजाचा एक महत्त्वाचं महत्त्व आहे की ग्रामीण जीवनामध्ये जीवन जगत असताना सर्वांशी सहानुभूती राहून किंवा प्रेम संबंधाची सलोख्याचे संबंध ठेवून त्या ठिकाणी काय केलं जातं, जीवन जगवल्या जात असतात, जगल्या जात असतात. तर अशा मानाने काय होत असतो की एकत्र येणाऱ्या विविध समाजाविषयी किंवा विशेषतः जो बहुसंख्येने असलेला जो समाज आहे या समाजाच्या त्याला म्हणता येईल की अशा ग्रामीण समाजाविषयी माहिती नसणे किंवा माहिती असणे अशा प्रकारचा जो शास्त्र असतो या शास्त्राविषयी की मानवी संस्कृती यांची नेमकी संस्कृती कशी आहे. आता तुम्ही जर विचार जर केला एक संस्कृतीचा जर एक आपण उदाहरण जर घेतलं की सावलीवरून 10 किलोमीटर अंतरावर एक कॅम्प आहे, नाही तर तुम्हाला सर्वांना काय चेकपिरंजीनंतर कोणचं गाव, हिरापूर नंतर कोणचं गाव, हां की सांगणार का? आता तो त्या ठिकाणी समाज आहे ना समाज. मग आता त्या समाजामध्ये आणि आपल्या समाजामध्ये काय फरक आहे की इकडल्या समाजामध्ये त्यांची राहणीमान वेगळी आहे, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे की नाही, आणि त्यांचं टोटली आपल्यापेक्षा एक चेंजेस आहे. म्हणजे अशा प्रकारच्या संस्कृतीचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि ते एक महत्त्वाचं आहे ग्रामीण समाजशास्त्रामध्ये. आलं लक्षात. त्याच्यानंतर पाहू नंतर ग्रामीण समाजाविषयी किंवा ग्रामीण जीवनाविषयी ज्ञान, ग्रामीण समाजाविषयी व ग्रामीण जीवनाविषयी ज्ञान. आता ग्रामीण समाजाचा अभ्यास असण्याची गरज आहे किंवा त्यांचे जीवनमान कसे असतात, त्यांचा समाज कसा असतो, या समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे त्यांच्या रूढी आहेत, त्यांचं जीवनमान कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असण्याची गरज आहे. तर ग्रामीण समाजामध्ये एक महत्त्वाचं स्थान आपल्याला या ग्रामीण समाजाचा मिळत असतो. हा एक महत्त्व आहे की ग्रामीण भागामध्ये वास्तव्याला असताना त्या ग्रामीण जीवन हा कशा प्रकारचा असतो, त्यांचा समाज कसा असतो, त्यांची रूढी परंपरा काय असतात हे जपण्याची गरज आहे. आपल्याला पाहता येईल की ग्रामीण समाजाचे जे ज्ञान असतात की बहुतांशी खेड्यांची व खेड्यांची जीवनातली ही एक महत्त्वाची एक ज्याला म्हणता येईल की त्यांचं राहणीमान जे त्यांचे नियम हे ठरलेले असतात. आपण किती जरी त्याला बदलण्याचा प्रयत्न केला तरी बदलणार आहे का? नाही. एक साधारण उदाहरण जर घेतलं तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर भामरागड तालुक्यामध्ये जर गेले तर आजही कित्येक लोक अर्धनग्न अवस्थेमध्ये असतात, त्यांच्या लेडीजसुद्धा असतात, जेंट्ससुद्धा असतात.
मग त्यांचं काम कोणतं असते? जंगलामध्ये जाणे, शिकार करणे, मग शिकार केली की त्याचं भोजन करणे, अशा प्रकारचे त्यांचा नित्य नियम असतो. परंतु आपल्या इकडले दिसतात का तसं? नाही, आपला सुधारित भाग दिसतो. म्हणजेच एकंदरीत एक प्रकारचं त्यांच्या समाजाचा किंवा त्यांच्या जीवनाचा ज्ञान असण्याची काय आहे गरज आहे की नेमकं आपल्याला आपण त्यांच्याकडे गेलो ना, आणि जर म्हटलं की मी मेरी माझी स्थरी चालेल का? कारण तुमच्या अडचणी कशा आहेत, तुमचे कार्यक्रम कसे आहेत किंवा तुमचं नियोजन कसं आहे, ते तुमच्या परंपरेने तुम्ही जगत आहात. परंतु तुम्हाला जर मी म्हटलं की नाही माझ्या हिशोबाने चला तर चालणार का? शक्यच नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान त्या ग्रामीण समाजाच्या याच्यामध्ये असतात. तर अशा प्रकारचे त्याच्यानंतर आपण पाहू पुनर्रचना. आणि पुनर्रचनेनंतर हे जे महत्त्व आहे ते आपण नंतर दुसऱ्या तासी केलं.